पावसाच्या यावर्षी झाला नाही व जेमतेम पाऊस होता, जगूप देत नव्हता, मुरूप देत नव्हता, अशी शेतकऱ्याची अवस्था होती यावर्षी पावसाची. पदर खर्च देणार आम्हाला तर ह्याच्यामध्ये काही मार्जिन मिळायचं ते मिळणार तर नाही. वातावरणीय बदलाचा फटका बसल्याने बळीराजा पुरता हतबल झालाय. हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान लागवडीचा खर्चही निघेल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. तसं तर यंदा कमी क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली. पेरणीपासून पडलेला पाण्याचा ताण, त्यानंतर वातावरणातील बदलामुळे पडलेले धुके, त्यामुळे हरभऱ्यावर झालेला घाटे अळीचा प्रादुर्भाव याचा परिणाम हरभऱ्याच्या उत्पादनावर झालाय. यंदा एकरी जवळपास 60-70% उत्पादन घटणार असल्याची माहिती मिळत आहे. तर हरभरा पेरला होता इथं 1 एकरमध्ये आम्हाला 12 क्विंटल अपेक्षा होती हरभऱ्याची, पण तेवढं काय आता पावसाची साथ नसल्यामुळं 12 क्विंटल होऊ शकत नाही हरभरा. 1-2 क्विंटल हरभरा निघल आमच्या अंदाजानं, 2 क्विंटल हरभरा निघल. काही मजुराचं पण आम्ही ह्याच्यातून स्वतःच्या खर्चानं मजुराचं पण भरपाई करणार आहे त्याच्यामध्ये. मजुराला पण आम्ही पदर खर्च देणार आम्हाला तर ह्याच्यामध्ये काही मार्जिन मिळायचं ते मिळणार तर नाही. एकतर पेरणी झालं की 15-20 दिवसानंतर धुई फिरली, धुईमध्ये आभाळाचं वातावरण होतं, आभाळाच्या वातावरणामध्ये आळ्या पडल्या, मग आळ्या पडल्या कसं तरी आम्ही हरभरा सावरला. पुढच्या अपेक्षा माणसांना असती शेतकऱ्याला की बाबा आपण कष्ट केल्यानंतर काही ना काही मिळणार आपल्याला फळ. ह्याच्यानुसार आम्ही फवारण्या केल्या, 1-2 फवारण्या केल्या, पण पाणी नाही, सगळं कोरडवाहू राहत नाही, आमचं जमीन कोरडवाहू असल्यामुळं पावसाच्या ह्याच्यामुळं आम्ही आधारावर फवारणा करत चाललो, पण काही हरभऱ्याला लागणच लागली नाही. दरम्यान लातूर जिल्ह्यातील काही भागात सध्या हरभरा काढणी सुरुवात देखील झाली आहे. काढणीनंतर हाती एकरी 2-3 क्विंटल उत्पादन पडणार असल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने मदत करावी अशी मागणी ते करत आहेत. आम्ही नोव्हेंबरमध्ये हरभऱ्याची पहिल्या हप्त्यामध्ये पेरणी केली व पेरणी केल्यानंतर उगवता येण्याची गॅरंटी नव्हती, कारण पाऊसच यावर्षी झाला नाही व जेमतेम पाऊस होता, जगूप देत नव्हता, मुरूप देत नव्हता, अशी शेतकऱ्याची अवस्था होती यावर्षी पावसाची. पण तरी देखील आम्ही सोयाबीन काढल्यानंतर पेरणी हरभऱ्याची केली, पण त्याच्यामध्ये उगवता येण्याची गॅरंटी नव्हती. पण कसं तरी उगवून आलं की एक अवकाळी पाऊस पडल्यामुळे कसं तरी आम्हाला समाधान वाटलं, आता पाऊस पडला आमचा हरभरा निघाला अशी आम्हाला अपेक्षा होती. पण असंच अवकाळी पावसाचं वातावरण निवडलं नाही तर दुःख पडायला चालू झालं, ढगाळ वातावरण झालं, ढगाळ वातावरणात आळी एवढी झाली बेफाम, विचारूच नका, की हरभरच एवढी घाटाळी झाली की आज हरभरमध्ये कुठलंही जर झाडू पडलं तर पूर्णतः म्हणजे होपटामध्ये हरभरच नाही कसलंच. त्याच्यामुळं आम्हाला जगायची पंचायत आहे यावर्षी, कारण यावर्षी 60-70% उत्पादन घटलेलं आमचं आणि आमच्या हाती फक्त 30% निघल. आम्हाला एकरी हरभरा निघत होता 12-13 क्विंटलचा दरवर्षी, पण यावर्षी हरभरा निघाल्या 2-2.5 कट्टे फक्त, त्यामुळे उत्पादन खर्च उद्या निघणारच नाही. म्हणून ह्या सरकारनं आम्हाला अनुदान विमा तात्काळ देण्याची व्यवस्था करावी,